विचारात, प्रश्न विचारात. हॅलो हॅलो. हॅलो डॉक्टर. हा मारिया बाय, विचार. गुड इव्हनिंग, कसा आहात? हॅपी न्यू इयर. या तू काय बी, हॅपी न्यू इयर. असा बरं, विचार प्रश्न विचार, प्रश्न विचार मारिया. दोतोर आमची दोंपरा कोंपरा जोडताय न्हू, ती कित्या लागून जोडताय आणि ती जोडना जावपा आम्ही कित काळजी घेऊपा जाय हाडांची. व्हेरी गुड मारिया बाय, बेस्ट क्वेश्चन विचारलो. धोपरा झरता ती कॉपराचा व्हडलासा प्रश्न येणार, धोपराचेर आम्ही उलोया. आता हे जे सांगला ऍक्च्युली हा प्रश्न ऍक्च्युली इज अ पार्ट ऑफ अदर क्वेश्चन्स. बरोबर. धोपरा न झरपाक सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमची ऍक्टिव्हिटी लेवल नॉर्मल दौरा, रेग्युलर व्यायाम धोपराचे, वजन कमी दौरा, आणि जमत तितले आफ्टर सर्टन एज जमनीर बसपाचे अवॉइड कर, इंडियन टॉयलेटीर बसप अवॉइड कर, जमत तितली सोपणां कमी चड, इतले जर करीत जाल्यार ही धोपरां चड वेळ तसो ताका कांयच उपाय ना. जशें कशें आसा वय न वाडचे अशें ताका कांय उपायूच ना, वय हे वाडटलेच, तशी धोपरां झरतलीच. आज जर तूं म्हाका विचारीत की बाबा आतां नी रिप्लेसमेंट वाडलां कित्याक, खरें पळोवंक गेल्यार एक म्हणजे आमची ऍक्टिव्हिटी लेवल वाडल्या, आमची लायफ एक्सपेक्टन्सी वाडल्या. धोपरां एक 60 वर्सां पयलीं उरता, आतां कितें आसा एक 20 वर्सां पयलीं 60 वर्सां वॉज द लायफ एक्सपेक्टन्सी. आज सहजासहज इंडियन सगळे 90 तरी करता, 60 झालो एक एंजियोप्लास्टी झाली, फुडें बायपास झालो, सहज 90 जाता. दॅट्स द रिझन वाय. आणि दुसरे म्हणजे लोकांना एक अवेअरनेस आयला, आणि तिसरे म्हणजे किती असा आज ही फेसिलिटी जसे प्रायव्हेटन असा तसे गव्हर्नमेंट हॉस्पिटलने उपलब्ध असतात. सो मे बी थोडेशे तुका कॉम्प्रोमाइज किंवा समटाईम्स यू हॅव टू गो फॉर लिटल, जसे तुम्ही सांगले की मे नॉट बी अ व्हेरी हाय प्रोफाईलचं जरी तुमकां न मिळत साधं सुद्धा जॉईंट मिळून, म्हणजे जसे तुम्ही सांगले जसे की गावांना मी पळताले ते सामखे बँड जाऊन चलते, त्यांची आता बरीचशी सोय झाली आणि बऱ्याचशा लोकांक एक त्यांच्या जीवनात एक नवा उल्लास किंवा नवा आनंद किंवा आपले नित्य नियमाचे जो गजाली असतात ते व्यवस्थितपणे करू शकतात. आमच्या गव्हर्नमेंटाने बी ती जे हेल्थ कार्ड केलं ताजे खातीर खूप लोकांक असले प्रॉब्लेम आणि खूप फॅसिलिटी मिळतील इव्हन इन प्रायव्हेट हॉस्पिटल. बरोबर, प्रायव्हेट हॉस्पिटल. म्हणजे असं जो सगळ्यांचं समन्वय आशिल्ले सरकारान ही जेव्हा योजने पुढे होता त्याचा लाभ सगळ्याच लोकांक मिळता, सगळ्या स्थरावल्या लोकांक मेळटा. म्हणजे इट डझंट बिलॉंग टू अ पर्टिक्युलर कम्युनिटी, म्हणजे समजा फाल्यां म्हणजे हाच्या एका व्हडल्या व्हडल्या मनशाची म्हातारी समज आवय सीख झाली जर तिका जॉईंट रिप्लेसमेंट आणि सर्वसामान्य काय ना असे जायना. सो हो जो बेनिफिट आहे सगळ्यांपर्यंत पावता. मग सर डॉक्टर आमकां एक फुडलो प्रश्न आयल्लो आसा. हॅलो हॅलो हॅलो, प्रश्न विचारात. हॅलो हॅलो. हा इज इट हॅलो डॉक्टर? येस, व्हेरी मच. My Susan, I'm calling from Panji. Yeah, please. I have no specific question for the doctor. But I'm very grateful to him to make my mom walk. We have given up all hope to see her walk. Yeah. But after 3 months after her surgery, knee replacement surgery, yeah, it's an emotional moment for us to see her actually do a Christmas dance with her entire family. So we're really happy and grateful to Dr. Kalinka. Yeah. We want to thank him and we just wish that God blesses him always. Yes, me too. Thank you. Do convey our best regards to him. Yeah. Thank you. So what exactly you want from Dr. Amey now? Hello, can you hear me? Yes. Thank you. Ah, you just wanted to thank him. हॅलो, आय एम ट्रॅव्हलिंग. ओके ओके, या डॉक्टर आमकां फुडलो प्रश्न आयल्लो आसा. हॅलो, मागीर तुम्ही ऐकले तुमकां सांगलां तें. या हां, हॅलो हॅलो. सुझन म्हणजे पेशंटाची आम्ही नी रिप्लेसमेंट केली, ऍक्च्युली हाऊस रिडन आशिल्ली. बोथ नी रिप्लेसमेंट करून ऍक्च्युली हाऊस गेल्लो पळय, त्यांची क्रिसमस एक हे आशिल्ली पार्टी, ती डान्स करताली. आय सी, गुड. सो दीस व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट केल्या उपरांत एखादे जाणट्या वयली बायल मनीस किंवा दादलो मनीस आपले सगळ्यो कार्यावळी करू शकता, नाचू शकता, खेळू शकता. डॉक्टर आता तुमकां दोन प्रश्न महत्वाचे विचारता. एक म्हणजे खुबशा लोकांचो असो समज असा की म्हणजे सर्वसामान्य हांव आमच्या गोयच्या पॉप्युलेशनचा विचार करतो, एक जाणटी मनीस 60-70 म्हणजे 70 वर्सां 80 वर्सां लागी पावली, तिका ती म्हणजे शी सफरींग, तिका चलपाक जायना, उठपाक जायना, बसपाक जायना, त्रास जाता, दुखता, वेदना असं असं. पण घरातले लोक आणि ती बी केन्ना नाही आता जाणटेपणान कित्याक ऑपरेशन, असो जो अप्रोच असा, हाव यू वॉन्ट टू ॲड्रेस दीस इशू की हे तुम्ही कितें, कारण हे म्हाका दिसता ही जी कार्यावळ आसा ती तुम्ही सगळे लोक पळयतात
आणि ह्या काळाच्या फाट्यांनी आमची एक महत्वाची भूमिका असा एक पब्लिक अवेअरनेस, लोकांक एक ज्ञान मिळचे, लोकांक ह्या विषयावरली माहिती मिळची. आणि ह्याच खातीर डॉक्टर वेलिंगकर आमच्या बरोबर असतात. आणि ह्या जाणट्या लोकांनी स्पेशली, म्हणजे हा सांगता की समज एखादी यंग लेडी असा किंवा तरुण भुरगो असा तो सगळे करपाक तयार असता, म्हणजे ही डोंट माइंड स्पेंडिंग मनी जमना. जाणट्या वयावल्या लोकांक घरातले लोक मातशेचे करू नका करू असे पळतात आणि तांकां मातशें ना आजी तुका आनी कित्याक ते जाणटेपणार आता ते आणि ते हे असं चाललं त्यात बरे असे जो अप्रोच असा तो कशा रितीन आम्ही हँडल करपाचो हाचे मातशे म्हाका तुम्ही सोडले. पण मेन गोष्ट म्हणजे किती असा, आज आमचे सगळ्यांचे काम इतले वाढिल्ले असा की आमका आमचे जाणटेल्यांक पळोवपाक तितलो टाइम नसता. बरोबर. आता तुम्ही थोडे बायलो पळल्या ती सामकी अश्यो अश्यो करून चलता, तश्यो चलतना ती घरा एक एकदा एका वायरीक सुद्धा घुसपून पडतात आणि तांकां फ्रॅक्चर जाता. कितले ॲक्च्युली म्हणजे पेशंट असा ते म्हणजे कडे डेली येताले फॉर नी रिप्लेसमेंट, हांव तांकां गुळयो दिल्या आणि मागीर ते पडतात आणि तांकां हिप फ्रॅक्चर जाता. सो आता तांकां जाल्यो दोन गोष्टी, हिप फ्रॅक्चर आणि नी प्रॉब्लेम. नी प्रॉब्लेम असाच. आता हिप फ्रॅक्चर तोय हील जावपाचो ना, कित्याक 60 नंतर हाडां बरी हील जायना. बरोबर. मागीर थंय ताका हिप रिप्लेसमेंट वयर आणि मागीर सकल नी रिप्लेसमेंट. सो काम डबल जाता. सो आमचे मेन कसे एम असता आता की आपली बाबा आवय बापूय असा इंडिपेंडंट असची सडसडीत चलूंक येता. बरोबर. इतले सुद्धा जर जमले जाल्यार आमचे एक टेन्शन कमी जाता. बरोबर. सो कन्सिडरींग दीस, आज आता नी रिप्लेसमेंट दिल्लो 1.5 लॅक्स पडटा. दो इट इज अ बीग अमाऊंट. कित्याक तर जॉईंट आम्ही घालता तो इम्पोर्टेड घालता. जर आम्ही एक इंडियन जॉईंट घालो 1 लाखान काम जाता. बट ताजे खातीर आता जशी आमकां ती बायल आयली की तिका खूप दुखता म्हणून, ती बायल नॉर्मल लाईफ करू शकता. जर ती जर घरात नॉर्मल असा डेफिनेटली. सो हा जो अप्रोच असा तो मातसो म्हणजे ही मानसिकता बदलपाक जाय. आज सरकारी योजना असतात, जसे डॉक्टर सांगला तसे वेगवेगळे तरेचे उपलब्ध साधना सुविधा गोयात उपलब्ध असतात, हाचो फायदो लोकांनी घेऊचो आणि जाणट्या लोकांक सुद्धा एक बरे निरामय सुखी जीवन दिवपाचो एक प्रामाणिक प्रयत्न करचो. मातसो डॉक्टर आमकां फुडलो प्रश्न आयल्लो असा. हॅलो 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 या विचारात मात्र मोठ्या उलयात. ऍक्च्युली माय प्रॉब्लेम असा लो बॅकार. हांवें ऍक्च्युली एम आर आय रिपोर्ट काढला, तुमकां वाचून दाखयता. दाखय. देर इज अ डिफरन्स दिस बल्क एट L4-L5 लेवल कॉम्प्रेसिंग थिकल सॅक एंड बोट ट्रॅव्हलिंग नर्व रूट्स. येस. तुमकां प्रॉब्लेम किती असा? प्रॉब्लम लो बॅक मी खूप पेन जाता, मीन्स बँड जाय जावपाक बीन जायना, बँड जाता येना, खूप पाय बी मू येता. पाय मू येता? पाय ना ना, पाय मू येना. काम किती करता तुम्ही? ना शिकता स्टुडंट. आणि व्हॉट इज युअर एज? 18. जिम बी करता तू? ना 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 ना. ओके. पळय तसे कसे असा तुमकां एक सांगता हांव, एम आर आय रिपोर्ट वो व्हेरी सेन्सिटिव्ह रिपोर्ट. बरोबर. ताजेर एक एकदा खूप गोष्टी दिसतात. मेन म्हणल्यार तू एक ऑर्थोपेडिक सर्जना कडेन वचून तुका क्लिनिकली इवॅल्युएट कर. कित्याक ज्या अर्थान तू म्हणटा जो पांय मुयेना, पांय वीक दिसना, न्युरोलॉजिकल प्रॉब्लेम ताका व्हडलोसो ना, ताजो बेजिकली असा ती फाट दुखता. सो फाट दुखता ताका सगळ्यांत बरी म्हणजे थोडी फाटीचे एक्सरसाइज येता, ते रेगुलरली जर तुम्ही करशील. ऍक्च्युली ऍक्च्युली आता ऑर्थोपेडिक डॉक्टराक आता अराउंड 4 महिने जाले हांव ट्रिटमेंट घेता, टॅबलेटीज वगैरे सगळे चालू असा, पण काय इम्प्रुवमेंट जावं ना. आणि आता हांव फिजिओथेरपी चालू असा अराउंड 10 दिस झाले, तरी सुद्धा म्हाका इम्प्रुवमेंट जावं ना. बेसिकली 10 इज अ व्हेरी शॉर्ट टाइम, यू विल हैव टू गो फॉर अ लिटल लॉन्गर टाइम. फिजिओथेरपी चालू दोवर आणि यू हॅव टू प्रॉपरली इव्हॅल्युएट की वेदर दिस पर्सन इज गोईंग फॉर अ सर्जरी, बिकॉज 18 आणि 20 वर्सां असा जर सर्जरी तर सामकी पैस. यू हॅव टू ट्रीट इट कन्झर्वेटिव्हली. बरोबर. अँड गेट युअरसेल्फ सायकोलॉजिकली कन्व्हिन्स डेफिनेटली विद इन 10 डेज यू कॅनॉट जंप टू कन्क्लुजन दॅट यू रिक्वायर अ सर्जरी. आणि जसे तुम्ही सांगला, डॉक्टरांनी पण सांगला की हे व्हडलोसो मेजर प्रॉब्लेम असं दिसना, कारण तुमचा पाय बी तसं व्हडलोसो मुयेना. सो डेफिनेटली इन कोर्स ऑफ टाइम आणि विथ युअर एज डेफिनेटली यू कॅन कोप अप विथ दिस. किती जड बी उभारू नका. आणि डॉक्टर आमका एक फुडलो प्रश्न आयल्लो असा. हॅलो फिलीप बाब प्रश्न विचार. डॉक्टर किती जाता न्हू, म्हाका न्हू हांव आय वॉज सफरिंग फ्रॉम युरिक एसिड. डॉक्टर म्हणजे युरिक एसिडान न्हू जॉईंट इतले फोडटात सारखे न्हू. हय. किती जाता न्हू डॉक्टर, आता म्हणजे युरिक एसिड डॉक्टर सगळं नॉर्मल हा सारखे. हय. पण डॉक्टर म्हाका जॉईंट पळय डॉक्टर पण इतले येतात सारखे, इतले डॉक्टर म्हाका इतले पेन किलो घेवचो पडटा. डॉक्टर कित्याक लागून? एज कितें, काम कितें करता? डॉक्टर ड्रायव्हिंग करता 45. 45 इयर्स. आणि डॉक्टर अनबेरेबल पेन सारखी. खयच्या जॉईंटाक चढ पेन असा? डॉक्टर सोते बेसिकली किती जाता असतले, तुवें युरिक ऍसिड परत चेक करून मधी मधी पळोवपाक जाय. दुसरी गोष्ट म्हणजे
रेड मीट मटन ह्यो गोष्टी शेलफिश सुंगटां ह्यो सगळ्यो गोष्टी सामक्यो पर्मनंटली तू बंद कर. प्रिफरेबली आम्ही म्हणता असले लोकांक बिकम वेजिटेरियन आणि वेजिटेबल पालक सोडून बाकी सगळे वेजिटेबल्स खाले येतात. युरिक ऍसिड तुझी कंटिन्युअसली बिलो फाय असपास जाय. एक एकदा कसे असतं आम्ही युरिक खूप माझ्या कडे पेशंट आहेत तसे दोतर युरिक ऍसिड नॉर्मल असा किती जाता पहिल्या दिसा तो काय खायना दुसऱ्या दिसा वजा रक्ताचा रिपोर्ट करता बिकॉज कोणाकूय बरं दिसताना आम्ही आता कोलेस्ट्रॉल करून गेले पहिले दोन दिस खायना मागीर कोलेस्ट्रॉल गेले रिपोर्ट बरं येतो. तर तश्यो गोष्टी जाता. सो प्रिफरेबली तू रेड मीट बी बंदूच कर आणि जर तरी जर तुका पेन जाता जाल्यार तू जॉईंटाचे एक्सरे काढून पळोवचे पडटले कित्याक ते एक वेळ परत परत एपिसोड्स ऑफ एक्यूट आर्थरायटीस येऊन ते ऑलरेडी कार्टिलेज झाल्या जाऊ शकता. तर मग त्यो प्रॉपरली इव्हॅल्युएट करून तर तुम्ही एक ऑर्थोपेडिक सर्जना करून दाखया इतले दुखता. आणि फ्रॉम युअर साईड जसं डॉक्टर सांगला तसं डायटाचे कंट्रोल दोरा म्हणजे तुमच्या जिबेचेर कंट्रोल दोरा. डॉक्टर मग सांग फुडलो प्रश्न आयला असा. हॅलो हॅलो या दोतर हांव सरला राजाध्यक्ष मडगावच्यान उलयतां. म्हजे वय 50 हांव खूब वर्स जाली पासय वता. म्हाका पांय खूब उसळटालो म्हजो तेन्ना उसळटालो दोतोरान म्हाका कितें केलें दाखयलें वेटेन म्हणपालो पासय गेल्यार कांय जायना आनी युरीक एसीड वाडटा म्हणून तुजो पांय दुखता म्हणून अशें करून म्हजी खूब वर्स गेली. आतां म्हाका अकस्मात म्हजो पांय सगळो जड जावपाक लागलो. जड जावपाक लागलो म्हणून दोतोरागेर गेले. दोतोरान म्हाका दुसऱ्या दोतोराक कन्सल्ट केलो. तो म्हणपालो तुजे दोन हाडां भितर गॅप आसा आणि तुका किती ते घालचे पडतले मोदी अशी म्हणून हा दोतोरा विचारले हे म्हाका अशें अकस्मात जावपाक कारण किती. तो म्हणपाक लागलो तुझे तुका पहिली रुमॅटिझम आशिल्ले आणि तातूंत तू चलताले खूप म्हणून तुझे ते चड झाले. आता म्हाका दोन प्रश्न आसा. एक म्हणजे म्हजी पासय टोटली बंद झाल्या दोतोरान चलनाक म्हणटगीर म्हाका भंय दिसता कित्याक हेल्थ प्रॉब्लेमा खातीर वॉकिंग इज व्हेरी नेसेसरी म्हणटा. आणि सेकंड हे ऑपरेशन हांवें करचें काय ना आता थोडे कोण म्हणटा म्हाका इतले बेगीन तू करनाका ते म्हणून तूं म्हाका पांय राती कडेन बी सामको जड जाता आनी बांदून दवरचो पडटा इतले म्हाका पांयां म्हणजे बरोबर. आता मातशें एक मिनिट पयल्या एक म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे कितें मॅडम म्हाका तुम्ही सांगा की तुम्ही हे पण प्रॉब्लेम खंयच्या एक्झॅक्टली खंयच्या पॉइंटान तुमकां चड दुखता. म्हाका म्हजो नी आसा नी उजो नी उजवो प्रॉपर बरे बरे ते दुखता आणि आता म्हाका सुरवात जाली ती सगळं पांय सगळे तळपाय दुखपाक लागला. पण उजो पांयच उजवो पांय बरे आसा. म्हाका पांचे वचून आनी दुसरे ऑपरेशन इज नेसेसरी काम डॉक्टर सांगतले आयकत. जशें तुवेंच म्हाका सांगला आता की तुम्ही सद्दा रातचे पांय बांधून बसता डेफिनेटली तूच म्हाका म्हणटली की ऑपरेशन करून एकदाचे ते पांय बांधपाचे सुटिल्ले बरे आशिल्ले. आता तुमचे वय खूप कमी असा आणि हांवें जसे सांगला तुमकां एज पर द टेक्स्ट बुक्स जनरली नी रिप्लेसमेंट इज रिकमेंडेड आफ्टर 60 बट म्हाका एक तुम्ही उत्तर दिया की आता बरे जे तुमचे आयुष्य असा यंग ते जर तुम्ही बांधून काढीत 60 नी रिप्लेसमेंट करून मागीर तुम्ही किती करतली. सो त्या खातीर थोड्यो गोष्टी टेक्स्टबुकान बरयलेल्यो असता पण थोड्यो गोष्टी आता प्लस किती असा नवे जॉईंट्स आल्या त्यांचे लॉन्जिविटी खूप असता. सो तू जर 53 ऍक्च्युली माझा यंगेस्ट पेशंट असा ती ऍक्च्युली 21 चली रुमॅटिझम ॲडव्हान्स रुमॅटिझम ती एका पायाचे कुट्टाली. सो तिने नी रिप्लेसमेंट केल्या आज ती एकदम बरी असा आणि ती आता स्कुलान टीचर असा सगळे करता. सो तशा गोष्टी मेन म्हणजे कसे असा मेन म्हणजे किती असं सांगता तुमका वेदर तुमचे युरिक ऍसिड असा काय रुमॅटिझम असा ही गोष्ट पहिली पळवूक जाय. चढ करून बायलांनी युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम जायना. बायलांक चडशे जाता रुमॅटिझम बिकॉज दीस आर ऑल हेरिडिटरी डिझीजीस. सो जनरली क्रोमोझोमल हाजे खातीर दे जनरली गेट रुमॅटिझम अँड नॉट गाउट. सो जर रुमॅटिझम असा मेन म्हणजे तुमकां अँटी रुमॅटॉइड टॅबलेट स्टार्ट करच्यो पडटल्यो. खूप प्रकारच्यो टॅबलेट्स असतात तशें एक सांगूक जायना आणि त्यो डायबिटीसा भशेन एक दिवन पळोवंक जाय जायनाल्या दुसरे दिवन आणि परमिटेशन कॉम्बिनेशन करून तुमकां पयलीं पेनलेस करपाक जाय. ताजे नंतर तुमच्या दोपराचा एक एक्सरे पळोवपाक जाय वेदर कितलो झल्ला आणि जर तुका डेफिनेट बेनिफिट मेळटली आफ्टर नी रिप्लेसमेंट जाल्यारूच तुमच्या वयाचेर करपाचे. कित्याक तुम्ही 53 असा जसे सांगला. सो त्या वयाचेर जर अशेंच सांगपाक येना की करचे काय ना इट डिपेंड्स ऑन युअर एक्सरे आणि मेडिकेशन वायज तुझो कितलो कंट्रोलान पेन येता. नॉट पेन किलर्स पेन किलर्स न्ही देर आर समथींग कॉल्ड एज अ डिसीज मॉडिफाईंग एजंट्स. त्यो रुमॅटिझमा खातीर डिसीज मॉडिफाईंग एजंट्स दिवन मागीर पळोवचे पडटा. बरोबर म्हणजे हाका एक मल्टीफॅक्टर अप्रोच असतो म्हणजे जस्ट तुमकां दिसता की कोण तरी म्हणटा ह्या एजीर करनाका अशें रावन आसतना दुसरें म्हणजे तुमकां बरें आयुष्य मेळचें बरें हेल्थी लायफ मेळचें हें सुद्दां इम्पॉर्टंट. नेक्स्ट 10 इयर्स इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. सो म्हाका सर डॉक्टरांचो सल्लो तुमी मानून घेतली.